सांगली हनुमाननगर येथे असणाऱ्या मारुती मंदिराजवळ मालवाहतूक गाडी पाठीमागे घेताना धडक बसून डोक्यावरून चाक गेल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झालाय. लक्ष्मीबाई रामाप्पा दळवी वय वर्ष 75 राहणार महावीर कॉलनी विश्रामबाग असं जागीच ठार झालेल्या महिलेचं नाव आहे. सदरचा अपघात हा आज गुरुवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास झाला आणि या प्रकरणी चालक अजित अप्पासाहेब मोहिते राहणारे हनुमाननगर याच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की लक्ष्मीबाई दळवी या आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग गणपती मंदिरजवळील महावीर कॉलनीमध्ये राहतात. आज गुरुवारी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीबाई या हनुमाननगरमध्ये येथे फिरत गेल्या होत्या. हनुमाननगर 7व्या गल्ली शनी मारुती मंदिरासमोर त्या थांबल्या होत्या. त्यावेळी अजित मोहिते हा मालवाहतूक गाडी मागे घेत होता. त्याने बेदरकारपणे गाडी मागे घेत रस्त्यावर थांबलेल्या लक्ष्मीबाई दळवी यांना धडक दिली. या धडकेत त्या खाली पडल्यानंतर गाडीचं पाठीमागचं चाक डोक्यावरून गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी गर्दी जमली होती. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. या प्रकरणी मृत लक्ष्मीबाई यांचा मुलगा दर्याप्पा रामाप्पा दळवी वय वर्ष 51 यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चालक मोहिते याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.